कोणत्याही समाजोपयोगी कार्यासाठी सार्वजनिक निधी संकलन करायचे असेल तर मुंबई विश्वस्त व्यवस्था कायद्याचे कलम 41 क नुसार धर्मदाय आयुक्तांची लेखी परवानगी नसेल तर अशा व्यक्ती किंवा अनोंदणीकृत संस्थांविरुद्ध चौकशी अंती फौजदारी कारवाई होऊ शकते अशी माहिती पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशनचे विश्वस्त ऍडव्होकेट शिवराज कदम जागीदार यांनी दिली आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज कदम जागीरदार, विश्वस्त पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे. आपणा सर्वांनाच माहीत आहे की कोरोना व्हायरसच्या या प्रचंड महामारीमुळे जगातच खूप मोठ्या प्रमाणावर उलटापालट झालेली आहे. खूप लोक यामुळे बाधित होऊन त्यांना चांगल्या उपचारांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये माननीय पंतप्रधान यांनी पीएम केअर्स हा फंड स्थापन केलेला आहे. तसेच राज्य पातळीवर मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरस सहायता निधीची स्थापना केलेली आहे. या दोन्ही निधींमध्ये ज्यांना मदत करायची आहे, पैसे द्यायचे आहेत, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हे निधी राष्ट्रीय पातळीवर पीएम केअर्स फंडामध्ये किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये त्यांच्या अकाउंटवरून ट्रान्सफर करावेत. हे निधी गोळा करण्यासाठी शासनाने कुठल्याही व्यक्तीला, खाजगी व्यक्तीला किंवा कुठल्याही खाजगी संस्थेला अधिकृत केलेलं नाही. हे निधी स्वीकारण्यासाठी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच हे निधी स्वीकारले जातील, त्याची आपल्याला रितसर पावती मिळेल. हे निधी संकलन जर कुणाला करायचे असेल तर त्याने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वय कलम 41 ई सी नुसार फॉर्म भरून धर्मदाय आयुक्तांची लेखी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे कोणी खाजगी व्यक्ती अगर संस्था या फंडांसाठी निधी संकलन करत असतील किंवा गरजूंना मदत करण्यासाठी निधी संकलन करत असतील तर त्यांनी अशी कलम 41 सी प्रमाणे धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. अशी परवानगी घेतली नाही व या निधीचा गैरवापर झालाय असं जर दिसून आलं तर अशा व्यक्ती व संस्था या फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तरी मी आवाहन करतो सर्वांना की त्यांनी या निकटीच्या प्रसंगामध्ये पंतप्रधान पीएम केअर्स फंड किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान योग्य रीतीने जाईल याची निश्चिती करावी. धन्यवाद.